अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसाने जामनेर तालुक्यातील अनेक गावांचे नुकसान झाले असून माजी विधानसभा अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून अध्यक्ष शंकर राजपूत हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते। यावेळी त्यांनी ओझर, हिंगणे, सारखेडा, लहासर, तळेगाव या नुकसानग्रस्त गावांना भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। या प्रसंगी राजेश नाईक, सोलू सिंग सर, जगदेव बोरसे, ईश्वर रोकडे, काँग्रेस जिल्हा युवक उपाध्यक्ष संदीप पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक राजपूत हे उपस्थित होते। माल तयार व्हायसारखा होता ना, 7-8 लाख रुपयाचं नुकसान झालं मला। 7-8 लाख रुपये लोकांचे 4-5 लाख रुपये खर्च आहे माझ्यावर। हे रमेश माडी, रमेश भगवान माडी यांचं शेत आहे। शेतामध्ये इतकं नुकसान झालं की इतकं नुकसान सांगू सुद्धा शकत नाही। आता आम्ही आमच्या शासनाला रात्री आम्हाला मुंबईहून फोन आला, मसके साहेबांचा, असे नाना पटोले साहेबांचा की बा तुम्ही पाहणी करा आणि तिथे जाऊन सन शेतकऱ्यांची भेट घ्या। आता हे शेतकरी यांचे रमेश भाऊ भगवान माडी त्यांच्या मातोश्री शेतामध्ये आलेले केळीच्या बागावर तिकडे पाहतो मी आता पुढे भाऊ बापा। साहेब नमस्कार, म्हणजे
पंडाजी तुकाराम पाटील। पत्थर झाडावर पत्थर नको झाडावर वर पत्थर पाहा निभा निभा पत्थर पाहा रे बैल चिरून वरती पत्थर आहे हा दादा रमेश भोगार माळी हाँ हाँ बर चालीन चालीन दोगा नाव भी महत नहीं मदत आड़वा पड़ेगा फैची जमीन के लिए कर्ज व्याज ने पैसे काड़ी जमीन के लिए नुकसान कि रोड पूरा बंद है रोड बंद गाड़ी सूट मारा सकू दादा गाड़ी नहीं कधी 35 70,000 केळी हिंगण्या गावामध्ये म्हणजे जमीन दोस्त झालेली आहे आणि आमची माऊली आली रे माऊलींशी बोला तुम्ही एक मिनिट साहेब नमस्कार बर मंगलसिंग तुकाराम पाटील इंगने नक हाँ इंगने नक पूर्ण दाळी इकली सगळं नुकसान झालं काहीच नाही कोणी आवाज पद्धतीनं गावातल्या भागामध्ये पुराच्या पाण्याने करळ वाहून गेलेली आहे आणि त्याच पद्धतीनं प्लॉट परिसरामध्ये जी ही वस्ती आपल्याला समोर दिसते या वस्तीच्या परिसरामध्ये देखील बराचसा करळीचा भाग वाहून गेलेला आहे। इथे जवळच सार्वजनिक शौचालय आहे महिलांचं त्याच्याजवळून ही आपण पाहिलं की पाण्याने अतिशय मोठ्या प्रमाणात ती धार टाकलेली आहे आणि त्या धारीमुळे मोठ्या प्रमाणात गावाची जी करळ आहे मुख्य ती धसलेली आहे। निश्चितच या सर्व गोष्टींवरती कायमस्वरूपी उपाय जर आपल्याला करायचा असेल तर प्रशासनाच्या शासनाच्या वतीनं या ठिकाणी संरक्षण बांधणं भिंत बांधणं पूर संरक्षक भिंत बांधणं हे अगत्याचं आहे। मी पुनश्च एकदा प्रशासनाला संबंध गावकऱ्यांच्या वतीनं एकदा विनंती करतो की लवकरात लवकर शासनानं या गोष्टीकडे लक्ष वेधून तातडीनं युद्ध पातळीवरती निर्णय घेऊन योग्य त्या कालावधीमध्ये आम्हाला गावाला पूर्ण गावाला संरक्षण भिंत कांग नदीच्या या पुरापासून संरक्षण होईल अशा प्रकारची भिंत बांधून द्यावी ही पुनश्च मी एकदा गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो। बोल रवींद्र विश्वनाथ डोंगरे राणा ठाकरे येणार एक
सगळं शेत 2.5 एकर जमीन आपली, यातलं हे 8 एकर जमीन वाहून गेली. यातलं पैसे होती, एकही झाड आलेलं नाही. तिथे काहीतरी आपण तुम्ही जाऊन किंवा तुमचे पाहू शकता तुम्ही काहीतरी शासनाला विनंती करतो की आम्हाला याची काहीतरी नुकसान भरपाई द्यावी बा. त्याच्या आमचं शासनाला हे कडव ओंकार सांगणे सांगू. शेतकरी शेतकरी एक कडोबा ओंकार सोन्ने हे तळेगाव शिवारामध्ये आहे. आमखडा शिवार आहे. रहिवासी हे सामृत गावाचे. यांच्या शेतातनं डायरेक्ट पाणी कुदून 2.5 एकर शेती पूर्ण वाहून गेल्यासारखी आहे. तर त्यांना शासन दरबारी आता मी थोरात साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, नाना पटेल साहेब असतील, अजितदादा असतील, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील, महाविकास आघाडीतर्फे भरपाई त्यांना मदत धीर देण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या वतीने करत आहोत. त्याच तिथे शेतामध्ये येऊन स्वतः तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात. बोला तुम्ही. माझं नाव कडवा ओंकार सोन्ने. मी सामृतचा रहिवासी आहे. आमखेडा शहरात माझं शेत आहे. गट नंबर 37-2 हे माझं शेत आहे. अनाशी नुकसान झाली आहे माझी. तुम्हाला भरपाई मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. पोचलेलं आहे गोबा गोकुळ गोबा सुरवाडे यांच्या शेतात आलं आहे. त्यांची कपाशीचं अतिशय नुकसान झालेलं आहे. कमीत कमी 1.5 ते 2 एकरचं नुकसान त्यांचं आहे. म्हणजे डोख्यावडी कपाशी 100-125 कैरी पक्की दिसते. त्यांना आम्ही शासनादरबारी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण त्यांच्याशी संवाद साधावं. मी गोकुळ गोबा सुरवाडे, राहणार तळेगाव शिवार आमखेडे, गट नंबर 28-28-4. माझ्या शेतामध्ये नाला असल्या कारणास्तव नाल्याचं पाणी शेतामध्ये कुदून माझं 2 एकर ते 2.5 एकरचं नुकसान झालेलं आहे साहेब. तरी मला शासनाने याचं काहीतरी खबरदारी घ्यावी, काहीतरी न्याय द्यावा ही नम्र विनंती. राहणार तळेगाव, गट नंबर 28-3. माझं बी हे पाणी सगळं माझ्या शेतातून गेलं आहे. तिथं बघा नुकसान झालं आहे माझं. ते मदत करावं आमची. माझं हे समजू. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.